किमित किमित भाऊ सर नमस्कार, मी मयुरी आचार्य. आज आम्ही बेमुदत संपामध्ये उतरलेलो आहोत. आज आमच्या फक्त मूलभूत मागण्या अशा आहेत की महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक अधिनियम 1965 कलम 75 अनुसार आमचा नगर विकास विभाग जे आहे ते आम्हाला राज्य शासनाचे कर्मचारी म्हणत आहे, परंतु वित्त विभाग आम्हाला ते मान्य करत नाही आहे की आम्ही राज्य शासनाचे कर्मचारी आहोत. आणि त्याच्यामुळे आमचे जे सेवार्थ आय डी जे आहे तर त्याचे अकाउंट कोणत्याही कर्मचाऱ्याचे ओपन झालेले नाही आहे. आणि त्याच्यामुळे जे आमचा कायदा तयार झालेला आहे, संवर्ग तयार झालेला आहे 2005 नंतर, त्या कुठल्याच कर्मचाऱ्यांची सेवार्थ आय डी नसल्यामुळे आमचा जो वेतन होता दर महिन्याला, तर ते तो एन पी एस जी आमची रक्कम कपात होते तर ती एका नफफंडमध्ये जमा होते, पण ती आम्हाला आमच्या खात्यामध्ये वर्ग केली जात नाही. आणि त्याच्यामुळे जे पण आमचे कर्मचारी मयत झालेले आहेत तर त्यांनासुद्धा त्याच्या त्या सेवार्थ आय डीमुळे त्यांच्या ग्रॅज्युएटीचा लाभ देता येत नाही आहे, त्यांचं रजारोपीकरण देता उपदान देता नाही आहे, उपदान देता येत नाही आहे. त्याच्यामुळे आमची फक्त एक रास्त मागणी की जसं तुम्ही बाकीच्या डिपार्टमेंटला, बाकीचे जे शासनाचे डिपार्टमेंट आहेत त्यांना जसं एन पी एस योजना तात्काळ लागू केलेली आहे, त्यांचे प्रत्येक कर्मचाऱ्याचे सेपरेट एन पी एस अकाउंट आहे, त्याच्यामध्ये वेतनातला जो त्यांचा हिस्सा असतो 14% तो जातो, तसा आमचासुद्धा जायला पाहिजे आणि आम्हाला समजलं पाहिजे. यामुळे आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं. ठीक आहे, नाव सांगा आपलं. मयुरी आचार्य. काय मागणी? आमची मूलभूत मागणी अशी आहे की सन 2005 नंतर जुनी पेन्शन योजना शासनानं बंद केलेली आहे, परंतु इतर शासकीय विभागांप्रमाणे नगर परिषदेतील कर्मचारी व अधिकारी यांना नवीन पेन्शन योजना ही लागू झालेली असून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आहे. आज जवळपास 19 झाली तरी शासनाकडून फक्त अंमल कार्यवाही सुरू आहे आणि प्रोसेसमध्ये आहे एवढेच उत्तरं मिळतात. तर आमची मूलभूत मागणी आहे की आम्हाला कोणतीही पेन्शन योजना ही लागू करण्यात यावी. नाव सांगा आपलं. डी एस मराठे, जळगाव जिल्हा संवर्ग अधिकारी संघटना अध्यक्ष.